अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत कार्यक्षेत्रात रस्ते व गटारींच्या कामासाठी 90 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। मागील वर्षी मान्यता मिळालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या आठवड्यात 70 कोटींच्या भूमिगत गटारींसाठी मान्यता मिळाली आहे। त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम आणि भूमिगत गटारींची कामे झाल्यानंतर रस्त्याची कामे केली जाणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली आहे। दादा, असं आहे, आपली पाणी पुरवठा योजना जवळपास 50% गावामध्ये पाईप टाकून सुरू झाली। नेमकं जळगाव मागे काय झालं, अमृत दोन जळगावची योजना मंजूर झाली पाणी पुरवठ्याची, परंतु रस्त्याचं त्याच्यावर प्रोविजन नसल्यामुळे गटारीचं रस्त्याचं आपण पाहतो जळगावच्या रस्त्यांची किती दयनीय अवस्था आहे। कुठल्याही गल्ली बोळाच्या अत्यंत दयनीय अवस्था आहे। भगवंताच्या कृपेने त्रिपुरा महाराजांच्या आशीर्वादाने आपली ही योजना पाणी पुरवठ्याची 50% पूर्ण झाली। तेवढ्यातच आपले जे आपले 100 कोटी रुपयाच्या जवळपास रस्त्यांसाठी आपले मंजूर झाले आणि गटारींचे पैसे जवळपास भाऊच्या माध्यमातून भाऊने सांगितलं एक रोजगार नाशिकला सोडून राहिले भाऊचं बोलणंही झालं 2-3 की 60-70 रुपये तेही मंजूर होतील। बापू प्रकाश शेठ नारायणभाऊ राजूभाऊ आपले माझे उपनगराध्यक्षक आहेत, जो आपले नगरपालिकेचे कार्यक्षेत्र सेवक आहे, सर्व माझे नगरसेवक कार्यकर्ते तथा पत्रकार मित्रांनो, या राजू गिरीश भोवणे आणि आपल्या युती सरकारने आपल्या शेजारीसाठी विविध फंड उपलब्ध करून दिला आहे। त्याची माहिती देण्यासाठी आपण आजची पत्रकार परिषद आयोजित या ठिकाणी केली। परवाचा दादांकडे लग्न होतं, त्या दिवसातही या गव्हर्नमेंटचा निघाला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 89.3 म्हणजे 90 कोटी रुपये सुमारे 90 कोटी रुपयाचे रस्त्याचेसाठी गडबांधाना आपल्या गावासाठी 90 कोटी रुपये मंजूर केले। त्याच्यामध्ये 4-4.5 कोटी रुपयाचा आपला हिस्सा असतो, 85 कोटी रुपये सरकार देणार। तो आता 5 कोटी रुपयाचा आपल्या हिस्सासाठी आपल्याकडे परिस्थिती नसते की पैसे नाही जाणार, त्याचे प्रोव्हिजन आपण भाऊ करून देणार आहे या विषयामध्ये। आणि जरी दादा 60-62 रस्ते तरी सगळे रस्ते 9 मीटरचे, त्याच्यामुळे 9 मीटरचे रस्त्याला स्कोप असते गावामध्ये, बरं का? त्याच्यामुळे वाडी वस्त्या विस्तारित झालेले आपले नगर या सगळ्यांचे कामं याच्यामध्ये होती। आणि भाऊनी पुन्हा सांगितलं परवा फोन करत असताना की बा अजून तुम्हाला 5-50 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव पाठवायचा असला तर पाठवा। त्यांचे जामनेरचे 150 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले, साहेब त्याने आणखी 100 कोटी रुपयाचा सप्लिमेंटरी प्रस्ताव दिला, आपण एक 50-60 कोटी रुपयाचा आणखी या ठिकाणी सप्लिमेंटरी प्रस्ताव देऊ। सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे, चांगल्या प्रकारची प्रसिद्धी आहे। 90 कोटी म्हणजे साधी गोष्ट नाही, कोणताच रस्ता कोणताच भाग उपेक्षित राहणार नाही। त्याच्यानंतर आपले मी आणि दादा कोलचाबरोबर त्या दिवशी मुंबईला रेल्वेत बरोबर होतो, 2 दिवस आम्ही बरोबर होतो, त्या ठिकाणी आम्ही दोघींनी त्यांना विनंती केली की छत्रपती शिवरायांसाठी पुतळ्यासाठी तुम्ही 5 कोटी रुपये आम्हाला दिले पाहिजे। बापूही 2-3 बोलले, आपला प्रस्ताव नगरपालिकेचा गेला आहे, या आठवड्यामध्ये छत्रपती शिवरायांसाठी पुतळ्यांसाठी सुद्धा 5 कोटी रुपये आपले मंजूर होणार आहेत। या आठवड्यामध्ये 8 ते 10 संरक्षण भिंतीसाठी आपल्याला मान्यता मिळणार जे आपल्या राहून गेले आहे संरक्षण भिंती। आपल्याला आचारसंहिता लागण्याच्या पहिले साधारणतः 7-8 कोटी रुपये पुन्हा पर्यटनमधून भावनी शब्द दिला आहे, ते 7-8 कोटी रुपये आणखी आपल्याला या ठिकाणी देऊन जातील।
जामनेरसाठी 25 कोटी रुपये त्यांनी गार्डनसाठी दिले. मी परवा रात्री बहुची बोलत असताना म्हटलं 10-15 कोटी रुपये सेलोडीसाठी तुम्ही द्या. मग त्यांनी तात्काळ मला सांगितलं आणि जितू पाटलांना सांगितलं की सेलोडीचा 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव घेऊन या गार्डनचा. तो सुद्धा आपण काल तयार केला. 10 कोटी रुपयाचे 4 गार्डन आपण गावामध्ये करतो. 4-5 दिवसामध्ये 1 पैसे आपले या ठिकाणी मंजूर होतील. आणि काल मी आणि वंटी बसला असताना मंत्रालयात फोन लावला. देशपांडे साहेबांना फोन लावला. त्यांनी सांगितले की 12-15 कोटीचे नवीन काही प्रस्ताव तुम्हाला द्यायचे असले तर ते तुम्ही घेऊन असेल. आपण आजच्या त्याच्या आधी मंजूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आता अशा प्रकारचं आपलं हे मंजूर करायचा विषय चालला आहे. जितकं होईल तितकं नीट आपण सगळं करू. या सगळ्या विषयामध्ये आपल्याला हा जो इतका मोठा निधी दिला आहे त्याच्याबद्दल आपले सरकार युती सरकार आणि गिरीश भाऊचं अभिनंदनाचे ठराव टाळ्याच्या गजरात आपण म्हणतो. माध्यमातून जे काही कामात आपण झपाटा लावलेला आहे तो निश्चित वाखणण्याजोगा आहे. तुम्ही पाहत असाल जळगावसारख्या महानगरपालिकेतही आपण सांगितल्याप्रमाणे त्यांची एक योजना मंजूर झाली, दुसरी 2 वर्षांनी झाली. तेवढ्या पिरियडमध्ये नागरिकांची जी हाल झाली ती खूप मोठ्या प्रमाणात झाली. परंतु भाऊच्या माध्यमातून आपण असं नियोजन केलं आहे की एकीकडे तुमची पाणी पुरवठा कम्प्लीट होईल, पाणी त्याची लाईट टाकली जाईल, अंडरग्राउंड ड्रेनेज होईल आणि लगेच रस्ते होतील. म्हणजे अंडरग्राउंड ड्रेनेज आता आपली TSला आहे. आज कदाचित TS होऊन जाईल आणि आता तिचा अगोदर तिचा आपण DRNची शक्यता आहे. जसे आपली 79 कोटीची रस्ते आहेत तसे 75 कोटीचे ड्रेनेज अंडरग्राउंड ड्रेनेज आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो खूप कमी नगरपालिका असतील, खूप कमी नगरपंचायत सोडा, खूप कमी नगरपालिका जे असतील ज्या विदिन 5 इयर्सच्या पिरियडमध्ये त्यांनी जी विकासाची घोडदौड घेतलेली आहे. कारण ह्या गोष्टी व्हायला जवळजवळ 15 वर्षाचा काळ लागतो कोणत्याही नगरपालिकेच्या काळात. जवळजवळ 15 वर्ष. आता तुम्ही पाहत असाल जामनेर जरी असलं तरी 2001ची त्यांची स्थापना आहे. आज त्यांची 23 मध्ये त्यांचे अंडरग्राउंड ड्रेनेज होते. त्या मनाला नगरपंचायत शेजूरीचं खूप चांगलं भाग्य आहे, आमचं भाग्य आहे की आमच्या काळात तुमच्या आमच्या सर्वांच्याच सानिध्यात ही योजना पूर्ण होते किंवा योजना मागी लागेल. पाणीपुरवठा योजनेचे आपली काम खूप चांगलं प्रगतीत आहे. शेवटी त्यांनी सांगितलं आपलं जवळजवळ पौरची जी विहीर आहे 2 खोदली आणि परत ती पाणी जास्त आल्यामुळे खुदली केली. 2 खुदली, 2 खोदली त्यांनी म्हणजे डबल कॉन्ट्रॅक्टरला. आणि आपलं जे नियोजन होतं ठेकेदाराचं नियोजन होतं त्यांनी अगदी वेळेत ती जेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते वरती तिला बांधून घेतली. त्याच्यामुळे पाणी जरी जास्त आलं तरी ती विहीर डुबली नाही. आणि आज तर ओव्हरब्रिज टाकला गेलेला आहे. त्याच्यामुळे ते जे अडचणीचं काम होतं आपलं जॅकवेलचं ते अगदी पूर्ण झालेलं आहे. राहिला आपला रायझिंग मेनचा विषय. जसा आपला उन्हाळा सुरू झाला आता रायझिंग मेन 15 ते 20 दिवसात पूर्ण करून टाकतो. कारण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात JCB जर लागले तर तो नक्कीच ते काम फास्ट होणार. आणि राहिला आपला खरा विषय जो राहील तो डिस्ट्रीब्युशनचा. जे आपलं कंजेस्टेड एरिया काही काही त्याच्यात जर डिस्ट्रीब्युशन देणं थोडं अवघड जिकरीचं होणार आहे तर त्यावेळेस थोडं नागरिकांचं आपल्या सगळ्याचं सहकार्य लागणार आहे. निश्चितच मी म्हणतो आता एखाद्या गोष्टीचं जसं आपण म्हणतो एखाद्या माणसाचं जर अन्न वस्त्र निवारा आहे थोडक्यात गरजा भागल्या की मग बाकी इतर गरजांकडे ओढू शकतो माणूस. तसं जर तुमच्या या शहराच्या बेसिक गरजा होत्या आता आपण जसं म्हणतो फेस सेकंडकडे जाणून जे माझ्या पूर्वीपासून डोक्यात होतो फेस सेकंड म्हणजे काय सौंदर्यीकरण शहराचं सौंदर्यीकरण. आणि निश्चितच कालच आम्ही बाबूंनी जातो शेटना त्यांना कॉल केला त्यानुसार आम्ही कालच 10 कोटीचे बगीचे आपण शहरासाठी देत आहोत. म्हणजे निश्चितच शेंदुर्डीचं जे 5 वर्षापूर्वी जे खेळायचं रूप होतं ते निश्चित आणखी काही काळात खूप चांगलं शहराचं रूप त्याला येणार आहे. अगदी राहण्याचं मी म्हणतो नारायण नाना राजू भारुडे निलेश थोरात इकडे पंडितराव जोरे गडबा नाना राजू पवार योगेश मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजा उदार झाला आहे. गिरीश भाऊनी एवढी उदारीता या गावासाठी या मतदारसंघासाठी दाखवलेली
की आम्ही कबूल करतो की 70 वर्ष एवढे कामं झाले, एवढे कामं तिथे 25 वर्ष केले. अत्यंत मनाचा मोठी भरा आहे आणि कार्य करण्याची पद्धत आहे. विविध भोजभाग या अनेक जबाबदारी आहे. तुम्हाला गावकऱ्यांना आपल्याला मिळून या रस्त्याची क्वालिटी, रस्त्याचे कामं इस्टिमेटप्रमाणे होत आहेत की नाही, कारण हे कामं परत होणार नाही, परत फंड लवकर येणार नाही. आणि मी गोविंद शेटला सांगितलं, अमृत बापूने सांगितलं की पहिले पाणी पुरवठा करा, अंडरग्राऊंड गडरी करा, आणि जिथे जिथे ते पूर्णत्व झालं की तुमच्या रस्त्याची सुरुवात करा. म्हणजे डबल ट्रिपल खर्च होणार नाही, शासन घडीघडी निधी देत नाही. आणि एक क्वालिटीचे कामं झाले म्हणजे या नगरपंचायतचे शिवसाहेबांची मागच्या पदाधिकाऱ्यांची एक आठवण राहील कारकिर्दीची. शादीवर आठ ठेवून सांगतील की 25 वर्षापूर्वी आम्ही काम केलेलं आहे, 20 वर्षापूर्वी आमच्या काळात हे काम झालेलं आहे. अशा पद्धतीने हे कामं म्हणजे मूर्ख स्मारक असतो. मी जरी जिल्हा परिषदमध्ये होतो तर आमची कामं अजूनही पहा, 97 चे 92 चे पण झाले अजूनसुद्धा क्षेत्राचे. तर कामं परत निधी मागायला आपल्याला कसं तरी वाटतं, एकदाच निधी येतो कोणत्याही कामावर. आता ठीक आहे, गिरीश भाऊंचं वर आहे वजन म्हणून परत निधी येऊन राहिला. पेवर ब्लॉकचे वेगळे आले, पहिले कॉम्प्लिटीकरणाचे वेगळे आले. अशा पद्धतीने कामं करू नका, शासनाचा पैसा अपव्यय घालू नका. ही माझी विनंती आहे. पत्रकार आपले जागृत आहे, गावकरी जागृत आहे, पदाधिकारी जागृत आहे. त्याप्रमाणे आपण एवढा निधी गिरीश भाऊंनी मंजूर केला, त्याबद्दल एक नागरिक सत्कार त्यांचा फडणवीस साहेबांची आता प्रचाराच्या निमित्ताने येतील. हो, अनेक प्रवेशसुद्धा आमच्या बरोबर इथे रोकड रोज फोन करतो आहे की आमचं कधी करणं, आमचं कधी करणं. म्हटलं आता प्रचार लोकसभेचा सुरू झाला की गोंची माझं बोलणं झालं की प्रचार सुरू झाला की फडणवीस साहेबांना येऊन या, आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने 50,000 लोकांची उपस्थिती दाखवलेली, त्याप्रमाणे तो मेळावा झाला पाहिजे आणि प्रवेशाचंही काम झालं पाहिजे. आणि त्यावेळेस तो जामनेरला होगा शेंदुरीला होतो, एक शेंदुरनी पदाधिकाऱ्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने हा नागरी सत्कार जोरात झाला पाहिजे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.